विद्यार्थी मित्रांनो, माणसाला मिळालेलं आयुष्य हे अतिशय सुंदर आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात. माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक रस्त्यावरती त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. काही माणसे या संकटाचा सहजपणे मुकाबला करतात, परंतु काही माणसे त्या संकटांचा सामना करू शकत नाहीत. कवी रमण रणदिवे यांनी त्यांच्या बहुमोल जीवन या कवितेमध्ये सांगितले आहे की सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटासे या लिलिया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोल हे जीवन वेड्या फिरूनी कुणासे मिळते का, मना सारखे सारे काही जीवनात या घडते का. तर सुख आणि दुःख या गोष्टी माणसाच्या आयुष्याच्या एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टी माणसांना सहजपणे पार करता आल्या पाहिजे. माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या मनाप्रमाणे सगळ्याच गोष्टी घडतील असे होत नाही. ज्या माणसांची इच्छाशक्ती प्रबळ असते ती माणसे त्या संकटात सहजपणे मुकाबला करतात. आणि जरी माणसाच्या आयुष्यामध्ये एखादं संकट आलं तरीसुद्धा माणसाने त्या संकटावरती सहजपणे मात केली पाहिजे. त्या माणसांना त्या संकटावरती मात करता आली पाहिजे. तर आज आपण असाच संदेश देणारी कवी गुरु ठाकूर यांची असे जगावे ही कविता पाहणार आहोत. प्रथम आपण कवीचा परिचय करून घेऊ. बघा, कवी गुरु ठाकूर 1968 त्यांचा जन्म आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार, नटरंग, अगबाई अरेच्या, घर दोघांचे, टाइमपास यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटासाठी त्यांनी गीत लेखन केलेले आहे. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात. संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे. तर आता आपण त्या कवितेचे वाचन करू. बघा, असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर दोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काढून घेताना. संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना, करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना, गहिवर यावा जगाचं साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अतिशय सुंदर अशी कवी गुरु ठाकूर यांची ही कविता आहे. आपण आयुष्यामध्ये कशाप्रकारे जीवन जगले पाहिजे हा आशय सांगणारी ही कविता आहे. त्या कवितेला आपण आता चालला होऊया. बघा, असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर, संकटासही ठणकावून सांगावे आता
काय बेहद्द नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करू न जावे असे ही काही दुनिये दुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचा ही क्षण भर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचा ही क्षण भर व्हावा कातर कातर नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. तर अशा प्रकारे ही सुंदर अशी कविता आहे. तर माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही सुखाच्या दुःखाच्या ज्या गोष्टी येतील त्या माणसाने अगदी आनंदाने स्वीकारल्या पाहिजे असा आशय सांगणारी ही कविता आहे. आपण जीवन कशाप्रकारे समृद्धपणे संपन्नपणे जगले पाहिजे हा आशय या कवितेमध्ये आपल्याला पाहायचा आहे. तर आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. बघा, असे जगावे, असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता छाताळावर, छाताळावर म्हणजे छातीवर. आव्हान आव्हान म्हणजे संकट. नजर रोखून नजर रोखणे नजर रोखणे म्हणजे निर्भयपणे पाहणे. बघा, असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवी गुरु ठाकूर या कवीने सांगतायत की आपण आयुष्यामध्ये असे जगायला शिकले पाहिजे जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यासमोर संकट आले तर त्या संकटांना अत्तराप्रमाणे आपण छातीवर घेतले पाहिजे. त्या संकटांना आपण अत्तराप्रमाणे छातीवर घेतले पाहिजे. सुगंधी अत्तर त्या संकटांना संबोधले पाहिजे आणि ती संकटे अगदी लिलिया सहजपणे आपण पार पाडली पाहिजे. अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आपण त्या आयुष्याला उत्तर द्यायला शिकले पाहिजे. कवी गुरु ठाकूर काय म्हणतात की आपण आयुष्यामध्ये अशा प्रकारे जगले पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये जर संकटे आली तर त्या संकटांना आपण न घाबरता सामोरे गेले पाहिजे. त्या संकटांना आपण अत्तराप्रमाणे छातीवर घेतली पाहिजे. सुगंधी अत्तर समजून त्या संकटांचा सहजपणे मुकाबला केला पाहिजे आणि अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आपण त्या आयुष्याला उत्तर दिले पाहिजे. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आता गुलामी 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 म्हणजे दास्य, नक्षत्र म्हणजे ग्रहतारे. नक्षत्र म्हणजे ग्रहतारे. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. आता भिडणे म्हणजे सामोरे जाणे. भिडणे भिडणे म्हणजे सामोरे जाणे. असे दांडकी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर. दांडकी म्हणजे बळकट. दांडगी म्हणजे बळकट. मार्ग म्हणजे रस्ता, तयाला म्हणजे त्याला. मार्ग मार्ग म्हणजे रस्ता, तयाला म्हणजे त्याला. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. तर माणसाने नक्षत्रांची गुलामी करू नये त्याचप्रकारे मनामध्ये ताऱ्यांची आंधळी भीती मनामध्ये अजिबात बाळगू नये. म्हणजेच काय, कुंडली नशिबाचे फेरे ग्रहदशा अशा चुकीच्या संकल्पनांवरती विश्वास ठेवू नये. माणसाने नक्षत्रांची गुलामी करू नये त्याचप्रकारे मनामध्ये ताऱ्यांची आंधळी भीती मनामध्ये बाळगू नये. कुंडली नशिबाचे फेरे ग्रहदशा अशा चुकी संकल्पनांवर त्यांनी विश्वास ठेवू नये. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. आणि अशा प्रकारे आयुष्य जगत असताना आयुष्याचा सामना करत असताना अगदी ते आयुष्य अगदी आपण स्वप्नवत जगले पाहिजे.
अगदी आनंदाने मजे आपण दिवस घालवले पाहिजे. आपण प्रत्येक क्षण आनंदाने जगून स्वप्नवर आयुष्य जगायला शिकले पाहिजे. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही, चैन करावे स्वप्नांची. आपण नक्षत्रांची गुलामी करू नये, मनामध्ये ताऱ्यांची आंधळी भीती मनामध्ये बाळगू नये. जे काही आपलं आयुष्य मिळालेलं आहे ते आयुष्य म्हणजे आनंदामध्ये आपण जगले पाहिजे. स्वप्नवत असे आयुष्य आपण जगायला शिकले पाहिजे. कोणतीच मनामध्ये भीती त्याने बाळगू नये. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग जायला मिळते सत्तर. जरी माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आले तरी माणसाने त्या संकटांना अजिबात घाबरून जाऊ नये. ज्या माणसांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्या माणसांना 70 मार्ग मोकळे असतात, 70 मार्ग त्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी मिळतात. तर त्यामुळे माणसांनी नेहमी प्रबळ इच्छाशक्ती आपण जवळ बाळगली पाहिजे. असे दांडगी इच्छाज्यांची मार्ग जायला मिळते सत्तर. आणि अशा प्रकारे प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या माणसांना त्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध होतात. त्यामुळे आपण प्रत्येकाने प्रबळ अशी इच्छाशक्ती मनामध्ये बाळगली पाहिजे. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि अशा प्रकारे आपण आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून त्या आयुष्याला उत्तर द्यायला शिकले पाहिजे. दुसऱ्या कडेमध्ये कवी काय सांगतात की आपण नक्षत्रांची गुलामी करू नये, मनामध्ये ताऱ्यांची आंधळी भीती बाळगू नये. जे काही आपलं आयुष्य मिळालेलं आहे तरी स्वप्नवत आपण आयुष्य जगायला शिकले पाहिजे. आनंदामध्ये आपण जीवन जगायला शिकले पाहिजे. आपण अतिप्रबळ इच्छाशक्ती बाळगून जीवन जगायला शिकले पाहिजे, जेणेकरून आपल्याला एका संकटामध्ये अनेक मार्ग सापडतील. अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून त्या आयुष्याला उत्तर द्यायला आपण शिकले पाहिजे. पुढे बघा, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. आता पाय जमिनीवरती असणे, पाय जमिनीवरती असणे, पाय जमिनीवरती असते म्हणजे वास्तवाचे भान ठेवणे. पाय जमिनीवरती असते म्हणजे वास्तवाचे भान ठेवणे. आणि कवेत अंबर घेणे, कवेत अंबर घेणे, कवेत अंबर घेणे म्हणजे एखादी अशक्य गोष्ट शक्य करणे, एखादी अशक्य गोष्ट शक्य करणे. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकट असे ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर. ठणकावून म्हणजे ठामपणे, ठणकावून. बेहत्तर ठणकण म्हणजे ठामपणे, आणि बेहत्तर म्हणजे परवाना करणे. बघा, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. तर या ठिकाणी कवी काय सांगताय, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला वास्तवाचे भान असले पाहिजे. कारण का, काही माणसांची पूर्वीची परिस्थिती अतिशय हलाखीची असते, परंतु ज्यावेळेस ते खूप मोठी प्रगती करतात तर त्यावेळेस ती माणसे पूर्वीची परिस्थिती विसरतात. तर त्यासाठी कवी गुरु ठाकूर यांनी काय म्हणतात, बघा, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. ज्यावेळेस तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी जाल त्यावेळेस तुम्हाला वास्तवाचे भान असले पाहिजे. असू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. आणि ज्यावेळेस एखाद्या वेळेस तुम्हाला तुमच्याजवळ असलेली एखादी प्रिय वस्तू समोरच्या व्यक्तीला, समोरच्या माणसाला देण्याची वेळ येईल, तर त्यावेळेस तुम्ही ती वस्तू अगदी मोकळ्या मनाने ओठांवरती हसू ठेवून समोरच्या माणसाला तुम्हाला देता आली पाहिजे. म्हणूनच कवी गुरु ठाकूर काय म्हणताय की हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. एखादी प्रिय वस्तू तुम्हाला समोरच्या व्यक्तीला द्यायची असेल तर त्यावेळेस तुमच्या ओठांवरती हसू असले पाहिजे. संकट असे ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर. आणि तुम्ही त्या समोर आलेल्या संकटाला अगदी निर्भीडपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की संकटांनो तुम्ही या, मी तुमचा सामना करण्यासाठी, मी तुमचा मुकाबला करण्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून त्या आयुष्याला उत्तर द्यायला आपण शिकले पाहिजे. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगताय की ज्यावेळेस तुम्ही कोणती तरी एखादी अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तुम्ही तयार असाल त्यावेळेस तुम्ही
वास्तवाचे भान त्या ठिकाणी ठेवले पाहिजे. तुमच्याजवळ असलेली एखादी प्रिय वस्तू, तुम्हाला आवडणारी वस्तू समोरच्या व्यक्तीला देण्याची वेळ येईल, त्यावेळेस ती वस्तू देताना तुमच्या ओठांवरती हसू असले पाहिजे. अगदी आनंदाने, चांगल्या मनाने ती वस्तू तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला देता आली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुमच्या समोर एखादी संकट आलं असेल, त्यावेळेस त्या संकटांना अगदी निर्भीडपणे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. आणि त्या संकटांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे, संकटांनो तुम्ही या, मी तुमचा मुकाबला करण्यासाठी अगदी तयार आहे. अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून त्या आयुष्याला उत्तर द्यायला तुम्हाला आलं पाहिजे. शेवटच्या काळामध्ये कवी गुरुदेव काय म्हणतात बघा, करून जावी असेही काही दुनिये दुनिया जाताना, गहिवर यावा जगाचा साऱ्या निरूप शेवट देताना. आता गहिवर येणे बघा, गहिवर येणे म्हणजे काय, हृदय भावनेने उचंबळून येणे. गहिवर येणे म्हणजे हृदय भावनेने उचंबळून येणे. स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर म्हणजे सूर, स्वर काळ, स्वर म्हणजे सूर, त्यानंतर काळ, काळ म्हणजे समय, आणि कातर म्हणजे कापरा. बघा, करून जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना, माणसाला मिळालेलं आयुष्य हे एकदाच मिळणार आहे, त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यामध्ये असे तर काहीतरी कार्य केले पाहिजे जेणेकरून त्या माणसाची चांगली कीर्ती मागे राहील. म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी पुरावे. तर या ठिकाणी माणसाने आपल्या आयुष्यामध्ये असं काही केलं पाहिजे की माणसाचे चांगले कर्म मागे राहतील. करून जावे असे काही दुनिये दुनिया जाताना, गहिवर यावा जगा साऱ्या निरूप शेवट देताना. आणि आपण असं काहीतरी कार्य केलं पाहिजे की आपली चांगली कर्मे मागे राहतील, आणि ज्यावेळेस आपल्याला शेवटचा निरोप देण्याची माणसांना वेळ येईल, त्यावेळेस संपूर्ण जग आपल्यासाठी हरळले पाहिजे, सर्व माणसांना आपल्यासाठी वाईट वाटले पाहिजे. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, आणि जो काही कठोर असा काळ आहे त्या कठोर काळाचा स्वरसुद्धा त्या ठिकाणी कापरा व्हायला पाहिजे, त्या कठोर काळाचा स्वरसुद्धा मावळ व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आयुष्यामध्ये असे काहीतरी कार्य केले पाहिजे जेणेकरून आपली सर्वजण आठवण काढतील, ज्यावेळेस आपल्याला शेवटचा निरोप देण्याची वेळ येईल त्यावेळेस सगळे जग आपल्यासाठी त्या ठिकाणी रडले पाहिजे. आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक आपुलकीची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. स्वर कठोर त्या काळाचा एक क्षणभर व्हावा कातर कातर, आणि तो काही कठोर काळ आहे त्या कठोर काळाचा स्वर सुद्धा त्यावेळेस मावळ व्हायला पाहिजे, तो काळ सुद्धा कुठेतरी हळहळला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण आयुष्यामध्ये जगत असताना आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला उत्तर द्यायला आपण शिकले पाहिजे. तर अशा प्रकारे या संपूर्ण कवितेचा आशय आहे. बघा, कवी गुरुदेव कुठे कवितेमध्ये काय सांगतात की आपण आयुष्यामध्ये जगत असताना ज्यावेळेस आपल्या समोर संकट येतील, तरी संकटे आपण अत्राप्रमाणे छातीवर झेलली पाहिजे, सुगंधी अत्र समजून त्या संकटांचा मुकाबला केला पाहिजे. आणि अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आपण त्या आयुष्याला उत्तर द्यायला शिकले पाहिजे. आपण नक्षत्रांची गुलामी करू नये, त्याच प्रकारे ताऱ्यांची आंधळी भीती मनामध्ये बाळगू नये, आणि आयुष्य जगत असताना ते आयुष्य अगदी आनंदामध्ये स्वप्नवत आपण जगायला शिकले पाहिजे. आणि आपण प्रबळ शक्ती मनामध्ये बाळगली पाहिजे जेणेकरून एखादं संकट आलं तर ते संकट पार करण्यासाठी आपल्याला अनेक मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आपण त्या आयुष्याला उत्तर द्यायला शिकले पाहिजे. आपण ज्यावेळेस एखादी अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी तयार असू त्यावेळेस आपण वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. त्याचप्रकारे आपल्या जवळ असणारी एखादी जवळची वस्तू, प्रिय वस्तू समोरच्या व्यक्तीला देण्याची वेळ त्यावेळेस ती अगदी आनंदाने समोरच्या व्यक्तीला आपण दिली पाहिजे, त्यावेळेस आपल्या ओठांवरती हसू असले पाहिजे. आणि एखादं संकट आपल्यासमोर आले त्या संकटाला आपण सांगितले पाहिजे, संकटांना तुम्ही या, आम्ही जो सामना करण्यासाठी तयार आहोत. अशा प्रकारे आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून आपण त्या आयुष्याला उत्तर द्यायला शिकले पाहिजे. आपण आयुष्यामध्ये असे काही चांगले केले पाहिजे जेणेकरून आपली आठवण मागे राहील, आणि ज्यावेळेस आपण या दुनियेतून जाऊ त्यावेळेस संपूर्ण जग आपल्याला निरोप द्यायला येईल त्यावेळेस त्यांना वाईट वाटले पाहिजे. आणि असं काहीतरी केले पाहिजे की जो कठोर काळ आहे त्या काळाचा कठोर स्वरसुद्धा त्या ठिकाणी
मावळा त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. अशा प्रकारे आपण आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रखून आयुष्याला उत्तर द्यायला शिकले पाहिजे. तर अशा प्रकारे या असे जगावे या कवितेचा आशय आहे. या ठिकाणी कवी संपले आहे. या कवितेवरील प्रश्नोत्तरे तुम्हाला लिहायची आहे. धन्यवाद.